नमस्कार मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कल आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस, रिक्रुटमेंट फॉर क्लर्क म्हणजे लिपिक भरती होत आहे. 21-20 साठी या वॅकन्सी झालेल्या आहे. याच्यामध्ये आधी 1557 वॅकन्सी होत्या, आता वाढून जे आहे 1000 वॅकन्सी याच्यामध्ये वाढलेल्या आहे. 2557 इतक्या वॅकन्सीसाठी आता ही प्रोसेस होत आहे. IBPS मार्फत जी आहे लिपिक भरती ही होणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बँके समाविष्ट आहे? बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक. ऑनलाईन ॲक्टिव्हिटी 2/9 पासून सुरू झालेला आहे. 23/9 याची लास्ट डेट असणार आहे. ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे 5/12 म्हणजे 5 डिसेंबर, 12 डिसेंबर, 13 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन मेन एक्झामिनेशन 24/1 होणार, म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन एक्झाम असं याचं शेड्यूल आहे. आणि त्याच्यानंतर मग प्रोव्हिजन अलॉटमेंट होणार आहे. याच्यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे काही नसणार आहे. इलिजिबिलिटी एनी इंडियन नॅशनलला अप्लाय करू शकतात. एज लिमिट किती आहे? मिनिमम 20 वर्ष, मॅक्झिमम 28 वर्ष. SC ST ला 5 वर्ष सूट म्हणजे 33 वर्षापर्यंत, OBC ला 3 म्हणजे 31 वर्षापर्यंत, PWD जे आहे PH कॅन्डिडेट त्यांना 10 वर्षाची सूट आहे. विडो, डायव्हर्स वुमन, ज्युडिशियल सेपरेट त्यांना 9 वर्षाची जे याच्यामध्ये सूट मिळत आहे. याच्यामध्ये जे ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये इंग्लिश असणार आहे, न्यूमरिक ॲबिलिटी असणार आहे, रिझनिंग असणार आहे, 30 गुण, 35 गुण आणि 35 गुण अशा टाईपचं हे असणार आहे. तितकेच प्रश्न तितकेच मार्क्स असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग 1/4 म्हणजे 0.25 असणार आहे. त्याच्यानंतर मेन एक्झाममध्ये जनरल फायनान्स अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित असणार आहे. 190 प्रश्न असणार आहे, 200 गुण असणार आहे, 160 मिनटं याला वेळ मिळणार आहे. एक्झामिनेशन सेंटर समोर दिलेलंच आहे. अप्लाय कसं करायचं? 2/9 पासून तर 23/9 पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही ह्याला अप्लाय करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक शेअर केलेली आहे. एक्झाम फी किती आहे? याच्यामध्ये SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन यांना 175 रुपये आहे आणि बाकी जे सर्व जे आहे OBC ओपन यांना जे आहे 850 रुपये. फक्त SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन यांनाच 175 रुपये इतकी फी असणार आहे. अशा पद्धतीची जाहिरात आहे मित्रांनो. समोर आपण याचे एक्झाम सेंटर बघून घेऊया. तर बघा, हे आहे वॅकन्सीज. आता याच्यामध्ये वॅकन्सीज इन्क्रीज झालेल्या आहे, 1000 जागा ज्या आहे वाढलेल्या आहे. याच्यामध्ये सर्व स्टेट, या स्टेटच्या जागा तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुम्ही बघू शकता. सर्व स्टेट याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहे, इन्क्लुडिंग महाराष्ट्र, मध्य प्रदेशसुद्धा आहे, त्याच्यानंतर मणिपूर, त्याच्यानंतर मेघालय, मिझोरम, नागालँड, ओडिसा, हे सर्वच याच्यामध्ये स्टेट आहे. महाराष्ट्रसुद्धा गेला आहे वर, तर हे महाराष्ट्र स्टेट आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता, इथे तुमच्या समोर आहे तक्ता. टोटल 371 इतक्या जागा आहे. ओपनमध्ये 163 आहे, 34 जागा EWS, 94 जागा OBC, 44 जागा ST आणि SC साठी 36 जागा आहे. त्याच्यानंतर एक्झाम सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे असणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया. महाराष्ट्रामध्ये अमरावती प्री एक्झामसाठी औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर. आणि मुख्य परीक्षा औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे हे सेंटर असणार आहे. तरी मित्रांनो, तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. सरकारी जॉबच आहे, सरकारी बँकेमध्ये ही भरती होत असते IBPS मार्फत. तरी आजच्या सेशनमध्ये इतकंच मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनला जाहिरातीची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही अप्लायसुद्धा करू शकता आणि संपूर्ण जाहिरातसुद्धा वाचू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.